मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा सुपडा साफ करू अशा पद्धतीचा इशारा दिला होता, मात्र निकाल जो आहे तो विरुद्ध दिशेने लागले आणि नेमका कोणाचा सुपडा साफ झालाय, नेमकं या निकालावरून नेमकं काय सिद्ध होतं हे सगळं जाणून घेणार आहोत आपण। आपल्यासोबत मराठा आंदोलक आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आहेत। दादा, काय सांगाल तुम्ही या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगे पाटील यांनी इशारा दिला होता की भाजपचा सुपडा साफ करू, मात्र सरकार तर भाजपचं झालंय? नाही, मुळामध्ये जरांगे पाटलांनी स्पष्टपणे आदेश कोणाला दिलेले नव्हते, पहिली गोष्ट की याला पाडा किंवा याला निवडून आणा, तशा पद्धतीनं निर्देश जरांगे पाटलांनी कुठे दिले नव्हते। त्यामुळं आणि मुळामध्ये खऱ्या अर्थानं ही निवडणूक मराठा समाजाने ही समाज म्हणून लढविलीच नव्हती, पहिली गोष्ट आपण एक समजून घेतलं पाहिजे। निवडणूक निवडणुकीच्या हिशोबानं, स्थानिक राजकारणाच्या हिशोबानं ज्याला जे योग्य वाटलं, समाजाला जे योग्य वाटलं उमेदवार, समाजानं त्याला निवडून दिलेलं आहे। त्याच्यामुळे जरांगे पाटीलांनी आदेश दिले, भारतीय जनता पार्टी सरकार आले अशातला प्रकार अजिबात नाही। जरांगे पाटलांनी आम्हाला कोणालाही सांगितलं नव्हतं की याला याला निवडून आणा, याला याला पाठिंबा द्या। जरांगे पाटलांची भूमिका एकदम न्यूट्रल पद्धतीची होती, तशाच पद्धतीनं समाजानं देखील जो समाजाला योग्य उमेदवार वाटला, समाजाला वाटलं हा उमेदवार आपल्यासाठी योग्य असू शकतो, समाजानं त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिलेला आहे। असं वाटत नाही का या निकालामुळे सगळा मराठा समाज जो आहे तो भाजपकडे गेला असं वाटत नाही का? नाही, तसं काहीच नाही दादाचा, कोणालाच काही पाठिंबा नव्हता, तसं काहीच नाही। दादा, तुम्ही काय सांगाल या निकालावरून काय स्पष्ट होतं? भाजप पण सगळ्या मराठा समाजाला म्हणजे मराठा समाज भाजपकडे गेला असं वाटत नाही का? भाजपकडं गेला असं नाही म्हणता येणार, कारण याच्यामध्ये टोटल पैशाचा वापर झालेला आहे आणि पैशाच्या जीवावर ही निवडणूक लढण्यात आलेली आहे। आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे की अक्षरशः त्यांनी गावामध्ये कितीतरी लाखामध्ये, छोट्या छोट्या गावामध्ये काहीतरी लाख, म्हणजे ती रक्कम नाही सांगता येणार मला नक्की, पण इतका प्रचंड प्रमाणात पैसा पाण्यासारखा वाहण्यात आलेला आहे। आणि याला कोणी सामाजिक चळवळ किंवा जरांगे पाटलाचा फॅक्टर, अमके तमके हे काही नाही, ही निव्वळ पैशावरची निवडणूक झालेली आहे। आणि पैशावर पैसा जो आहे ज्या पक्षाकडे जास्त आहे, अर्थातच त्याच्याकडे ते लोक गेलेले आहेत आणि म्हणून ते आज निवडून आलेत। याच्यामध्ये मराठा समाजानं मतदान केलं होतं, मराठा समाज कोणाच्या बाजूने गेला असं वाटतं तुम्हाला? कारण महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालाय। मला अगोदरचा प्रश्न माझा हा आहे की जे जरांगे पाटलांना याच्यात मुख्य धरू इच्छितात सुपडा साफ मध्ये, तर मला त्या मुद्द्याचं निराकरण करायचे। कारण जरांगे पाटलांनी या निवडणुकीत स्पष्ट भूमिका घेऊन मराठा समाजाला काही सांगितलेलं नव्हतं, पहिला मुद्दा। त्यामुळं जरांगे पाटलांचा सुपडा साफ झाला ही गोष्टच मनाला न पटणारी, कारण पूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात सुद्धा त्यांनी काहीच वक्तव्य केलेलं नव्हतं। आता हे विनाकारण जे चिखल उडवत आहेत पाटलावर, एक झालं। या निवडणुकीच्या निकालाला महाविकास आघाडी जिम्मेदार आहे, कारण सुरुवातीला जरांगे पाटलांनी लोकसभेत जी भूमिका घेतली होती ती जनतेने तंतोतंत पाळली, आणि इतकं करून सुद्धा महाविकास आघाडी साधं एका शब्दाने सुद्धा मराठा समाजाचं आगर जरांगे पाटलांचं थोडंही सहकार्य करायला मान्य नव्हती। आणि आरक्षणाचा ज्यावेळेस मुद्दा निघल, त्यावेळेस या हरामखोर आघाडीने पाठिंबा देणं तर दूरच, पण सर्व पक्षीय बैठकीला सुद्धा पाठ फिरवली। तर हे सर्व पाप हे महाविकास आघाडीचं हे निकाल लागलेलं, कारण यांना वाटलं ऑटोमॅटिक सोर्स चालू झाला आपला, म्हणून मराठा समाज भाजप। मला सांगायचं अजून, आणि मराठा समाज हे सध्याचे जे लोक म्हणित समाजावर जे घालायले, ही समाजावर निवडणूक झालेली नाही। जरांगे पाटलांनी या निवडणुकीत कोणताही भाग घेतलेला नाही, आणि जो जर भाग घेतला असता जरांगे पाटलांनी, तर हे आजचं चित्र वेगळं राहिलं असतं, याच्या विरुद्ध चित्र राहिलं असतं। पण जरांगे पाटलाला माहीत होतं मराठा समाजाला कोणीही सहकार्य करायला तयार नाही, आरक्षणाचा मुद्दा हा लढूनच घ्यावा लागत, सरकार कोणाचंही येऊ द्या। आणि या निवडणुकीत मराठा समाज म्हणून कोणाच्याही विरोधात लढलेला नाही, आणि त्यामुळं जरांगे पाटलाला या
या गोष्टीसाठी मुद्दाम जिम्मेदार धरून हे बरोबर नाही। आणि मी आजही सांगतो, जरांगे पाटील हे ब्रह्माश्र आहे। कुणाला वाटत असेल काही की आता असं झालं, निकाल तसे लागले, पण हे पूर्ण मराठ्यांचंच नाही तर कष्टकरी, शेतकरी, विस्थापित, मजूर, गरजवंत या सगळ्या लोकांचं आजही श्रद्धास्थान आहे आणि ब्रह्माश्र आहे। ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस हे आश्रय दाखवून देईल, हे सुदर्शन चक्र आहे। तुम्हाला काय वाटतं, जरांगे पाटलांवर जे वारसकर महाराज वेळोवेळी अनेक वेळा जे टीका करतायत, त्यांना धारेवर धरतायत, काय वाटतं यांचं सगळीकडे बघून तुम्ही? जरांगे पाटलाला कोणी मराठा म्हणून जर खिंडीत पकडत असेल तर आजही पूर्ण समाज, महाराष्ट्रातला, भारतातला पूर्ण समाज मराठा म्हणून जरांगे पाटलांच्या सोबत आहे। आणि हे बारसकर, बावसकर काय जे असतील ते, तर हे यांचे हे मनोरुग्ण आहेत का? अगोदर यांची तपासणी केली पाहिजे। बरळणं हा सुद्धा मनोरुग्णाचाच एक भाग आहे आणि हे बरळण्यासारखा प्रकार मला तरी वाटतो, कारण मन दिसायला बोलायला माणूस असला म्हणजे हा मनोरुग्ण नाही असं नाही। बरेच लोक मनोरुग्ण आहेत आणि त्यातले एक मनोरुग्ण हे असावेत बरळणारे, म्हणून मी म्हणतो की यांची वैद्यकीय चाचणी करणं आवश्यक। आपण जर बघितलं तर अजून काही आंदोलक आपल्या बरोबर आहेत दादा। बारसकर महाराजांनी टीका केलेली आहे जरांगे पाटलांवर, त्यांना अटक करण्याची सुद्धा मागणी केली। तो हरामखोर कुत्रा आहे, तो दादाच्या गाडी माग कुत्र्यावानी पळत होता आणि त्याला ते हाडूक टाकलेलं आहे, तो चोखत आहे, त्याचे दात ते रक्त दाताचं निघत आहे, तो ते त्याचा त्याला तेच गोड वाटत आणि त्या कुत्र्याला काय, हाडूक टाकल्यामुळं तो ते दादाच्या विरोधात बोलणार आहे। पण एवढं सांगतो सगळा समाज महाराष्ट्रातला, पूर्ण टोटल समाज दादाच्या माग आहे आणि कायमस्वरूपी राहू, सगळा समाज दादाच्या माग आहे। आपण जर बघितलं तर आता हे मला एक सांगा, बोला बोला, मराठा लढाई अजून संपलेली नाही, हरण्याचा प्रश्नच नाही। माननीय जरांगे पाटील मराठ्यांचं श्रद्धास्थान, यांनी महाराष्ट्रात 55 लाख कुणबी नोंदी यांच्या रेट्यामुळे गवसलेले आहेत। जवळपास 2 कोटी मराठा समाज आरक्षणामध्ये सामील झालेला आहे आणि लढाई अजून संपलेली नाही। आमचा राज्यात सांगतोय जरांगे पाटील की आरक्षण मी घेणारच, सरकार कोणाचंही असू द्या, फक्त हे पाप महाविकास आघाडीने केलं म्हणून त्यांची त्यांनाच आज हे भोगावं लागत आहे। कारण देणाराचे हात हजारो पण ह्या हरामखोरांची झोळी दुबळी निघाली, यांच्या झोळीला ते पेलवलं नाही, यांना ते घेता आलं नाही आणि म्हणून या निकालाचे परिणाम असे झालेले आहेत। आणि कृपया अजूनही कुणीही जरांगे पाटलाविषयी काही आक्षेप घेऊ नये, निष्कलंक माणूस आहे, नुसतं मराठ्यांचाच नाही तर महाराष्ट्रातील तमाम कष्टकरी, गोरगरीब, बहुजन समाजाचा माणूस आहे। आणि आजही मी म्हणतो ना, राखीव ब्रह्माश्र आहे जरांगे पाटील, त्यामुळं जरांगे पाटलांना या परिस्थितीविषयी जिम्मेदार धरून जर कोणी काही चिखल फेक करीत असेल तर त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील आणि पूर्ण मराठा समाज महाराष्ट्र जरांगे पाटलांच्या आजही सोबत आहे, पूर्वी जितका होता त्यापेक्षा अधिक। आपण जर बघितलं तर आता निवडणुका झाल्या, सरकार स्थापन भाजपचं होईल, शिंदे सरकारचं होईल, जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार आहे, सामूहिक उपोषण करणार आहे, तुम्ही सगळ्या मराठा समाज म्हणून तुम्ही जरांगे पाटलांच्या सोबत आहात का? संपूर्ण समाज जरांगे पाटलाच्या पाठीशी आहे, आम्ही परतूरकरांच्या तर्फे सुद्धा आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि जर आंदोलन असं सुरू झालं तर आम्ही स्वतः तिथं आमरण उपोषणाला जरांगे पाटलाच्या सोबत तिथं आंतरवाली सराठीला बसू। परंतु ह्या निमित्तानं जर तिथं जर व्यवस्था होत नसेल तर दादांना मी अशी विनंती करेल की ती आपापल्या गावात जसं माग आंदोलन केलं होतं, आपण प्रत्येक महाराष्ट्रामध्ये आपलं हे आंदोलन त्या पद्धतीनं फार प्रभावी राहील आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा वातावरण पेटेल अशी मी त्यांना आम्ही भेटून विनंती करू। कारण एका ठिकाणी एवढी व्यवस्था होणं आणि